नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीची मुव्हमेंट होऊ शकते, त्याचबरोबर आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर त्यासाठी कोणत्या लेवल महत्वाचे आहेत याची चर्चा मित्रांनो आपण ह्या दररोज व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, आज निफ्टी आणि बँक निफ्टी जे आहे ते दोघंच्या दोघं निगेटिव्ह क्लोज झालेत. बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 0.44% निगेटिव्ह क्लोजिंग आहे आणि निफ्टी देखील 0.49% क्लोजिंग आहे. मित्रांनो, निफ्टी आणि बँक निफ्टीचं टेक्निकल सेटअप आणि ऑप्शन सेटअप काय आहे आणि ह्याच्यानुसार आपल्याला उद्या कुठं आणि कशा पद्धतीचा ट्रेड बनवू शकतोय ते आपण बघणार आहे. मित्रांनो, विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी परत एकदा मित्रांनो 10-day आणि 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली परत एकदा त्या ठिकाणी क्लोज होताना तुम्हाला क्लिअरली दिसून येतोय. अशा पार्श्वभूमीवर मित्रांनो निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये विशेषतः निफ्टीमध्ये तुम्हाला एक उद्याच्या दिवसाला थोडा सेलिंग प्रेशर जो आहे तो त्या ठिकाणी क्लिअरली माउंट होताना दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण का आपण मंथली एक्सपायरीमध्ये आहे आणि मंथली एक्सपायरीचं एक दिवस जो आहे तो उद्या मायनस आहे. परवा दिवशी वीकली एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी आणि त्याच्या अगोदर 1-day मायनस बिफोर एक्सपायरी बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये जो आहे तो काय होतो त्या ठिकाणी काय होत असतो बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये तर एक मोमेंटम जो आहे तो काय होत असतो त्या ठिकाणी जनरेट होत असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि आजचं जर मार्केट बघितलं तर या ठिकाणी क्लिअरली डाऊन साईडला जो आहे ती या ठिकाणी काय झाले एक मोमेंटम जनरेट झालेलं तुम्हाला दिसून येतोय. आणि त्याचबरोबर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये देखील सेम एक्झॅक्ट तीच पोझिशन जे आहे ते या ठिकाणी तयार झाले. बँक निफ्टी देखील मित्रांनो परत एकदा 20-day आणि 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे त्याच्या खाली क्लोज झालाय. आणि दुसरं मित्रांनो, आज बँक निफ्टीने जो सपोर्ट घेतला तो 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा सपोर्ट घेतला. आणि विशेषतः मित्रांनो बँक निफ्टीची जर ऑप्शन चेन बघितली तर बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन मध्ये क्लिअरली आज विशेषतः 34,800 34,900 35,000 35,100 35,200 या सर्व स्ट्राईक प्राइसला ह्यूज कॉल रायटर ऍक्टिव्ह झालेत आणि फ्रेश शॉर्ट पोझिशन जे आहेत त्या कॉलमध्ये घेण्यात आलेत याच्या. आणि दुसरं पुट रायटर जो आहे हा विशेषतः 34,500 आहे आणि 34,500 जर पुट रायटर तो आहे तो पण एकदा स्ट्रॉंग आहे, तो जर पुट रायटर पाठीमागे सरकला तर बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये 34,000 डाऊन साईडला एक एरिया जो आहे तो बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन मध्ये क्लिअरली ओपन झालेला आपल्याला दिसतोय. या पार्श्वभूमीवर आपल्याला जर ट्रेड टाकायचं असेल तर कुठं आणि कशा पद्धतीचा ट्रेड बनतोय हे काय करूया आपण पहिल्यांदा बघूया. मित्रांनो, विशेषतः तुम्ही जर निफ्टीचं जर बघितलं तर निफ्टीमध्ये मी काल काय सांगितलं होतं की बाबा निफ्टी आपल्याला काय करायचं या ठिकाणी बाय करायचं. तर निफ्टी कुठून बाय करायचं सांगितलं तर निफ्टी मित्रांनो आपल्याला 15,832 वरून त्या ठिकाणी बाय करायचं होतं. आणि मित्रांनो सकाळी मार्केटनं काय केलं तर मार्केट जे आहे ते सकाळी या ठिकाणी गॅप अप ओपन झालं आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केट जे आहे ते मित्रांनो त्या ठिकाणी हायर साईडला गेलं होतं. आणि हायर साईडला निफ्टीचा जो आपला हाय आहे 15,881 हाय तयार केला. आणि मी निफ्टीसाठी जे टार्गेट दिलं होतं पहिलं 15,861 टार्गेट दिलं होतं आणि दुसरं टार्गेट जे आहे ते 15,911 टार्गेट होतं, पण तिकडे काय निफ्टी गेलेला नाही आणि त्यानंतर मार्केट डाऊन साईडला. पण मित्रांनो निफ्टीचा जो आपला सेलचा कॉल होता 15,973 खाली आपल्याला निफ्टीला सेल करायचं होतं, इथून निफ्टी मोठं सेल झाल्यानंतर मित्रांनो आपलं 15,754 आणि 15,713 टार्गेट जे ते डॉट मार्केटनं काय केलं त्या ठिकाणी अचीव केलं आणि निफ्टीचा आजचा लो जो आहे तो 15,701 हा लो आहे आणि आपलं टार्गेट जे आहे ते 15,713 होतं. विशेषतः बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी आपल्याला जिथून बाय करायचं होता 35,141 वरून बाय करायचं होता. त्या वरच्या लेवलला बँक निफ्टीमध्ये बाईंग काय ऍक्टिव्ह झालं नाही, फक्त एकदा लेवलला टच केला आणि तिथून मार्केट डाऊन साईडला आणि डाऊन साईडला एक कॉल जो आहे तो एक स्विंग जबरदस्त आला होता. आणि त्यानंतर मार्केट जे आहे ते डाऊन साईडला जे आपला सेलचा कॉल होता 34,834 खाली आपल्याला सेल करायचं होतं, त्यानंतर 34,571 हे आपलं टार्गेट होतं, पण तितक्या डाऊन साईडला पण मार्केटमध्ये सेलिंग आलेलं नाही. आणि दुसरं मित्रांनो, माझा जो प्रीमियम टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला आज मी 3 कॉल जे आहे ते तुम्हाला दिलं होतं आणि त्यामध्ये तिन्हीच्या तिन्हीमध्ये आपले SL जे आहेत ते ऑलमोस्ट हिट झाले. त्या ठिकाणी पुट जो आहे तो 2 नंबरला दिला, 35,100 पुट दिला होता, तो पुट दिल्या दिल्या अक्षरशः 100-125 वरती गेला होता. पण तो कॉल आपण सांगितला वर गेला, पण त्यामध्ये कुणालाच ट्रेड घेता आला नाही, बरेच लोक त्या ठिकाणी ट्रॅप झालेत. इव्हन मी माझा देखील त्या ठिकाणी लॉस झालाय, मी देखील त्यामध्ये ट्रॅप झालो होतो, कारण का मार्केटमध्ये मुवमेंट इतकी फास्ट झाली होती की अपेक्षा न केलेली इतकी फास्ट मुवमेंट त्या ठिकाणी झाली होती. आणि 3 जे कॉल दिले होते तिन्हीच्या आपले आज SL हिट झाले. मित्रांनो या पार्श्वभूमीवर उद्या जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा बँक निफ्टीमध्ये उद्याचा ट्रेड कुठून बनतोय आणि कशा पद्धतीने बनतोय हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो विशेषतः निफ्टीचा जर विचार केला ना, निफ्टीनं हा एक रेंज तयार केली, हा एक एरिया तयार केलाय.
ह्या एरियामध्ये निफ्टी खूप दिवस झालं काय करायला आहे, होल्ड करायला. ही एरिया जो आहे तो निफ्टीला ब्रेक करायचा ऍक्च्युली, पण हा एरिया निफ्टीला ब्रेक होत नाही. आणि बँक निफ्टीचा एरिया हायर साईडला खूप वरती आहे, पण बँक निफ्टी सध्या जर बघितलं तर डाऊन साईडला खूप येऊन थांबलाय. त्यामुळे उद्या वन डे बिफोर एक्सपायरी जी आहे, या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग रॅली जी आहे ती बँक निफ्टीमध्ये थोडी जास्त अपेक्षित आहे. निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी खूप हायर लेवलला आहे. परत एकदा हा निफ्टीचा जो डिमांड झोन आहे, या निफ्टीच्या डिमांड झोनवरून निफ्टी परत एकदा तुम्हाला 15,900 उद्या आणि परवा दिवशी दोन दिवस जाताना दिसून येईल. आणि इव्हन जर समजा काही कारणामुळे जर निफ्टीने ही रेंज जर होल्ड नाही केली, 15,700 रेंज जर निफ्टीला होल्ड करता आली नाही, तर इकडं मात्र निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 150 ते 200 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती तुम्हाला खूप फास्ट आणि खूप लवकर जी आहे ती निफ्टीवरती येताना दिसून येईल. आणि त्याच पद्धतीनं बँक निफ्टीवरती देखील सेम तशीच कंडिशन आहे मित्रांनो. जोपर्यंत बँक निफ्टी 34,400 खाली जात नाही, तोपर्यंत बँक निफ्टीवरती शॉर्ट करायचं आहे, बँक निफ्टीमध्ये पुट बाय करायचा ह्याचा विचार तुम्ही या ठिकाणी टेक्निकली खरं तर करू नका. कारण का मार्केट जे आहे ते बाय ऑन डिप्चे, म्हणजे मार्केट थोडं जरी इकडे डाऊन साईड झालं तर या ठिकाणी तुम्हाला जर बाईंग केलं कॉल साईडला तर तिथं प्रॉफिट होण्याची प्रॉबॅबिलिटी जास्त आहे. कारण का मार्केटचं बिहेव्हिअर कसं आहे सध्या, तर प्रत्येक डिप मध्ये बाउन्स बॅक घेतोय खूप मोठा, आणि त्यात परत उद्या -1 day बिफोर एक्सपायरी आहे, त्यामुळे तिथं पण मार्केटमध्ये ही गोष्ट होऊ शकते. मग या पार्श्वभूमीवर आपल्याला बँक निफ्टीमध्ये जर उद्या ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड कुठून बनतो आपला, तर मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर मित्रांनो परत एकदा आपल्याला काही इश्यू जे आहेत ते येणार आहेत. जोपर्यंत उद्या बँक निफ्टी मित्रांनो 35,054 वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला बाय करू नका. पहिल्यांदा बँक निफ्टी तुम्हाला कुठून बाय करायचं आहे, बँक निफ्टी बाय 35,054 वरून काय करायचं या ठिकाणी बाय करायचं आहे. 35,054 ह्याच्या वरती बँक निफ्टी निघाला का काय करा, बँक निफ्टीला तुम्ही त्या ठिकाणी बाय करा. दुसरं मित्रांनो आधुनिक प्रॉब्लेम बँक निफ्टीमध्ये असा आहे की या ठिकाणी इथून वरती 100 पॉईंट जे आहेत, म्हणजे साधारणतः हा एरिया थोडा क्रिटिकल एरिया आहे बँक निफ्टीसाठी. ऍक्च्युली 15,054 टू 35,000 इथं म्हणाल म्हणजे 35,054 टू 35,160 हा जो एरिया आहे मित्रांनो हा बँक निफ्टीसाठी उद्या देखील एक सप्लाय झोनचं काम करणार आहे. पण उद्या बँक निफ्टी कुठं ओपन होते, समजा 800-900 आसपास बँक निफ्टी ओपन व्हायला, आणि तिथून जर बँक निफ्टी वरती निघाला तर 35,054 हे तुम्हाला 35,054 वरती गेल्यानंतर बँक निफ्टीला जरूर बाय करा. त्या ठिकाणी तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 35,290 टार्गेट भेटेल, आणि दुसरं टार्गेट जे आहे ते 35,500 पण टार्गेट जे आहे ते त्या ठिकाणी स्क्रीनवर येताना दिसून येईल. आणि समजा इनकेस मार्केट जर ह्या रेंजच्या वरती होल्ड झालं, 35,000 वरती जर मार्केट होल्ड झालं, साधारणतः 35,540 वरती जर मार्केट होल्ड झालं, तर त्या ठिकाणी मित्रांनो परत एक मार्केटमध्ये कमीत कमी 350 पॉईंटची रॅली जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये येताना दिसून येईल. कारण की तिथे शॉर्ट कव्हरिंग जे आहे ती होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. ज्या पद्धतीचं मार्केटमधल्या पोझिशन आहेत, ज्यामध्ये पद्धतीनं मार्केटमध्ये विशेषतः कालच्या मार्केटचं मध्ये जर विचार केला तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरने ज्या पद्धतीच्या शॉर्ट पोझिशन इंडेक्स वरती बनवलेत आणि ज्या पद्धतीनं आज कॉल रायटिंग झाले 35,800 35,900 35,100 या 4-5 स्ट्राईक प्राईस ज्या पद्धतीनं कॉल रायटर ऍक्टिव्ह ह्याच्यानुसार ह्या लेवलच्या वरती जर मार्केट निघाल विशेषतः 35,160 वरती तर तिथे एक शॉर्ट कव्हरिंग रॅली होईल. आणि ही शॉर्ट कव्हरिंग रॅली जी आहे ती अधिक मुमेंटम कुठून होईल, 35,540 वरती जर मार्केट सस्टेन झालं तर ही रॅली जास्त स्पीड जी आहे ती पिकअप घेण्याची प्रॉबॅबिलिटी जास्त बनते. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. सेम मित्रांनो त्याच पद्धतीने तुम्हाला जर बँक निफ्टीला उद्या शॉर्ट करायचं असेल तर मित्रांनो बँक निफ्टीला शॉर्ट करायला तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे का, तर इथं अपॉर्च्युनिटी थोडीफार अपॉर्च्युनिटी तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बँक निफ्टीला शॉर्ट कुठून करू शकता तुम्ही, तर बँक निफ्टी तुम्हाला सेल करायचा, कुठून बँक निफ्टी सेल करायचं तुम्हाला 34,745 च्या खाली जर बँक निफ्टी निघाला तर सेल करा. त्या ठिकाणी पहिलं टार्गेट 34,560 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी 34,470 जर सस्टेन झाला, ह्या लेवलला जर बँक निफ्टी होल्ड झाला तर त्या ठिकाणी मित्रांनो इव्हन 34,000 टार्गेट देखील तुम्हाला बँक निफ्टीमध्ये स्क्रीनवर दिसण्याची प्रॉबॅबिलिटी त्या ठिकाणी नाकारता. हे सर्व मित्रांनो शक्यता आणि मार्केटमध्ये ह्या ज्या लेवल दिलेत त्या ठिकाणी मार्केट यू टर्न घेण्याची पण शक्यता जास्त असते. म्हणजे मार्केटचा सपोर्ट जर ब्रेक झाला तर तुम्हाला नेक्स्ट मुमेंटम जो आहे तो तिथे डाऊन साईडला
पिकअप करता येईल. पण मार्केटनं जर सपोर्ट घेतला तर तिथून मार्केट वरती येण्याची पण शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. कारण का मित्रांनो, ऑलरेडी ह्या एरियामध्ये मार्केट जे आहे ते ऑलरेडी बऱ्याच वेळेला ह्या एरियामधून मार्केट काय झाले रिव्हर्स केलं आणि खूप मोठ्या मोठ्या कॅन्डल ह्या एरियातून तयार करून वरती जाते मार्केट. इथं देखील एक जबरदस्त प्राइस रिजेक्शन जे आहे तिथे एका शॅडोच्या सायन आलं होतं. त्याचबरोबर या ठिकाणी एक डोजी कॅन्डल तयार झाली होती. त्यानंतर मार्केटने यू टर्न घेतला होता. मग आता देखील मित्रांनो मार्केटमध्ये शक्यता काय, 35,470 खाली जर मार्केट होल्ड झालं तर साधारणतः तुम्हाला 34,000 टार्गेट जे आहे ते इझिली भेटेल. आणि त्याच्या अगोदर अजून एक महत्वाची लेवल जे आहे ती 34,370 देखील त्या ठिकाणी तुम्हाला टार्गेट या ठिकाणी येताना स्क्रीनवरती दिसून येईल. 34,370 म्हणजे छोटे छोटे टार्गेट डाऊन साईडला असतील, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी हे टार्गेट जे आहे ते तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी स्क्रीनवर या पद्धतीचे त्या ठिकाणी इझिली येताना दिसून येतील. त्याच पद्धतीने मित्रांनो विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो निफ्टीचं प्राइस एक्शन थोडं वेगळ्या पद्धतीचं तयार व्हायला आहे. निफ्टी जो आहे तो या पद्धतीने या रेंजमध्ये कंटिन्यू काय करायला आहे, मोमेंटम जनरेट करायला म्हणजे साईडवेज. आणि विशेषतः जी ज्या पद्धतीचं निफ्टीचं ऑप्शन सेटअप आहे त्याच्यानुसार निफ्टी जो आहे तो ही रेंज उद्याच्या एक्सपायरीला ब्रेक करणं आपल्याला अपेक्षित नाही. ऑगस्ट सिरीज जोपर्यंत ओपन होत नाही तोपर्यंत ही रेंज मार्केट ब्रेक करण्याची शक्यता थोडी कमी वाटते. पण काही ग्लोबल सेंटिमेंट जर निगेटिव्ह असतील तर त्यावेळेला मात्र हे मार्केट काय करेल, निफ्टीवरती डाऊन साईडला ब्रेकआउट देण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण का मार्केटनं खूप दिवस झाला हा सपोर्ट या ठिकाणी होल्ड केलाय, वरती रेजिस्टन्स देखील होल्ड केलाय आणि ही रेंज ब्रेक होण्याची प्रॉब्लेम. मी ह्या रेंजमध्ये मित्रांनो तुम्हाला छोट्या छोट्या टार्गेटसाठी काय करावं लागेल त्या ठिकाणी काम करावं लागेल हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या निफ्टीला जर बाय करायचं असेल तर निफ्टी तुम्हाला कुठून बाय करायचं आहे तर निफ्टी मित्रांनो उद्या जरूर 15,762 जर वरती निघाला तर निफ्टीला बाय करा. निफ्टी कुठून बाय करायचं तुम्हाला 15,762 वरती निघाल्यानंतर काय करा निफ्टीला बाय करा. त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं टार्गेट जे ते 15,792 जो तुम्हाला पहिलं टार्गेट स्क्रीनवर दिसेल, दुसरं टार्गेट 15,840 दिसेल आणि तिसरं टार्गेट जे आहे ते मित्रांनो मार्केट जर त्याच्यावरती जर निघालं तर 15,890 देखील टार्गेट जे आहे ते स्क्रीनवर येताना तुम्हाला निफ्टीमध्ये क्लिअरली दिसून येईल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ह्या टार्गेटसाठी निफ्टी परत एकदा काही वरच्या साईडला जाताना दिसून येईल. आणि डाऊन साईडला मित्रांनो निफ्टीला जर तुम्हाला शॉर्ट पोझिशन घ्यायचं असेल निफ्टीवरती तर कुठून घेऊ शकता तर 15,737 जर खाली निफ्टी निघाला निफ्टी सेल करायचा. कुठून निफ्टी सेल करायचा आहे 15,737 जर निफ्टी निघाला तर निफ्टीला काय करा त्या ठिकाणी तुम्ही जरूर सेल करा. बेरिश पोझिशन तिथं इंडेक्स वरती घेऊ शकता. या सिनारीवरती तुम्हाला निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे होते त्या ठिकाणी मित्रांनो 15,700 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. 15,703 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्याच्या खाली जर मार्केट निघालं तिथं परत 51 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती तुम्हाला इझिली त्या ठिकाणी काय होईल 15,666 दुसरं टार्गेट भेटेल. 15,666 हे दुसरं टार्गेट भेटेल. आणि त्याच्या खाली जर मार्केट डाऊन साईडला निघालं तर त्या ठिकाणी मित्रांनो 15,617 देखील टार्गेट तुम्हाला भेटेल. 15,617 हे देखील टार्गेट काय होईल त्या ठिकाणी स्क्रीनवरती भेटेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ह्या लेवल जे आहेत ते उद्यासाठी निफ्टीसाठी आणि बँक निफ्टीसाठी महत्वाचे आहेत. या लेवलवरती मित्रांनो तुम्ही काय करा ट्रेड करा. आणि तुम्हाला मित्रांनो आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही जरूर काय करा युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये झिरोदा अपस्टॉक ॲलिस ब्लू या तिघांचे मी काय केले त्या ठिकाणी लिंक दिले. त्याच्यामार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा आणि डिमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर सांगा सर आम्हाला टेलिग्रामला जॉईन करायचं आहे. मी त्या ठिकाणी तुम्हाला टेलिग्रामला जॉईन करेल. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.